पदरा वरती सरकारी मोरनाच राहवा संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा नमस्कार होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. पुन्हा विशेष भाग, पुन्हा काहीतरी वेगळं. आणि हो, हे वेगळं बघत असताना मला खात्री आहे की तुम्ही सगळ्यांनी तुमच्या अपेक्षा नक्कीच वाढवलेल्या आहेत. केदार शिंदे हे नाव काही आता लपून राहिलेलं नाही. आजपर्यंत जे जे केलं ते उत्तम केलं आणि त्या प्रत्येक गोष्टीला तुम्ही सगळ्यांनी भरभरून आशीर्वादही दिला. आजच्या भागात काय घडलं? आजच्या भागात आपण साक्षीदार ठरणार आहोत अशा काही गप्पांचे. आणि या गप्पांचं निमित्त आहे इरॉस इंटरनॅशनल प्रस्तुत अनुष्का मोशन पिक्चर्स अँड एंटरटेनमेंट आणि केदार शिंदे प्रोडक्शन निर्मित अगबाई अरेच्या 2. प्रेम आपल्या आयुष्यातली इतकी महत्वाची गोष्ट, पण ती कधीच प्लॅन करून होत नाही. प्रेम हे अपघातानं होतं, मग ते वेळ पाहत नाही, काळ पाहत नाही आणि वयही. कोणीतरी म्हटलंय ना, अपघातानं प्रेम होतं, पण माझ्या आयुष्यात प्रेमामुळे अपघात. स्वागत करूया केदार शिंदे यांचं आणि निर्मात्या सौ बेला केदार शिंदे यांचं. नमस्कार. नमस्कार वहिनी. बरं वहिनी, आता हे अगबाई अरेच्या 2 निमित्ताने निर्मात्या असं म्हणताना खूप आनंद होतो आम्हाला. हो, चित्रपट हा एक भाग झाला, पण त्याआधी मला विचारायचं की तुमच्या मनातलं ह्यांनी कधी ओळखलं? बरेच वेळा ओळखलेलं आहे. बरेच नाही, भरपूर वेळा. बरेच वेळा ओळखलेलं आहे. बरं, बालपण सगळं गिरगावात? गिरगावात. कुठे? करेलवाडीमध्ये. घरी कोण कोण तुमच्या? आत्ता आई आहे, भाऊ आहे, वहिनी आहे, त्याची मुलगी आहे. बाबा काय करायचे? बिझनेस होता त्यांचा, ऑटोमोबाईलचा. गॅरेज होतं त्यांचं तिथे सांताक्रूजला, अजूनही आहे ते. गॅरेज आहे? हो आहे. मग ते कोण बघतो? आता भाऊ बघतो. आणि कॉलेजच्या काळामध्ये मी बघायची ते. काय सांगता? हो, मी मदत करायची वडिलांना तिथे. मग त्या गोष्टींचा उपयोग आज निर्मितीसाठी होतो? म्हणायला काही हरकत नाही, होतो. काही काही वेळेला विचार त्या पद्धतीने पण मी करते कधी कधी. काय मला रिपेअर करायचं, कुठे काय करायचं. पण केदार, आता रिपेअर वरून मला विचारावं असं वाटतं की तुम्हाला, तुम्ही जे होता पूर्वी बालपणी ते आणि आत्ता, यामध्ये खरंच रिपेअर तुम्ही झालायत असं वाटतं तुम्हाला? एक आहे की आपण सगळेच लालबाग परळमधून आलो, तेव्हा कधी असं विचार केला नव्हता की आपण आता या स्टेजला आहोत, तिथपर्यंत पोहोचू. पण एक आहे की खूप प्रामाणिकपणे आणि खूप मेहनतीने, आणि ही खरंच पाठीशी पहिल्यापासून आहे. मी शून्यावर होतो तेव्हा बेला हो म्हणाली. आता काही फार मी काही आकडे पुढे लावलेले नाही आहेत, पण किमान थोडा पुढे सरकलो आहे. तर आजही तुमच्यामध्ये प्रपोज कोणी कोणाला केलं? अरे, मी 2 वर्ष मागे होतो हिच्या, 2 वर्ष मी मागे हिच्या. ही हो म्हणायला तयारच नाही. का 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 हो का नव्हतं म्हणत? मेन म्हणजे मी काहीतरी करत होती त्यावेळेला, म्हणजे माझं चालू होतं. हां, आणि तो अजून त्यावेळेला सेटल नव्हता, काहीच नव्हतं त्याच्याकडे. मी त्याची धडपड चालू होती, पण ती मी बघत होती, पण लगेच हो म्हणाली नाही मी. म्हटलं त्याला सस्टेन होऊन दे, त्याचं किती आहे तो स्ट्रेच बघून दे मला. आणि ओळख कुठली? मग लोकधारामध्ये, महाराष्ट्राची लोकधारा. महाराष्ट्राची लोकधारामध्ये तुम्ही त्यामध्ये? मी त्यामध्ये परफॉर्म करायला गेली होती, नाच करत. येस येस, त्यावेळेला हे तिथे होते. मी पण मला विचारायचंय की त्यावेळेला आधी, म्हणजे ह्यांना जेव्हा बघितलं तेव्हा काय मत झालं होतं त्यांच्याबद्दल? पहिल्यांदा एक्सप्रेशन काय होते तुमचे? डान्स खूप छान करायचा तो, एवढंच. पण इतर मुलींशी त्याचं वागणं तेव्हा? नाही, तसंच होतं. खूप मस्ती करायचं त्या मुलींबरोबर म्हणून, पण मी माझ्या इथपर्यंत येऊन द्यायची नाही त्याला. प्रयत्न करत हो या हो या नक्की. गिरगाव मध्ये कधी एंट्रीज दिली नाही का? परेल पुरतच ठेवलं मर्यादित. मग हे कधी, म्हणजे काय हो, तुम्हाला साधारण कधी वाटलं की
किंवा इतर मुलींशी गप्पा मारताना नाही तुमच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी काही परिश्रम वगैरे? हे जे चॅलेंज आहे ना चारू मावशींनी दिलेलं आहे. आम्ही दिल्लीच्या एका शोसाठी जात होतो आणि ट्रेनमध्ये मी त्या बाकीच्या मुलींबरोबर भंकच वगैरे करत होतो. चारमोशी माझ्याकडे बघितलं आणि म्हणाली काय तू इकडे तिकडे नुसतंच काय 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 बोलवत असतोस तू, हिंमत असेल तर या मुलीला पटवून दाखव असं म्हणून तिने बोट दाखवलं. ती बेला होती. नाही पण वर बोट दाखवलं म्हणजे ती बेला होती तिथे त्या बर्थवर. अच्छा, वरच्या बर्थवर. मी असं तिच्याकडे बघितलं आणि म्हटलं बस आता पटव. ही 2 वर्ष यार हिली चढलंय खरंच चढलं मी त्याला 2 वर्ष. हा यागो दांड्यावर म्हणून तो डान्स होता ना त्याच्यात ना यागो दांड्यावर ना बोलते नवरा कुणाचा येतो यागो दांड्यावर. तर त्यातली गंमत अशी इथून 4 मुलं निघतात आणि तिथून 4 मुली निघतात. तर ना मी असं बघायचो की ही दुसरी आहे तर मी माझ्या मुलाला सांगायचो मी सेकंड मी सेकंड मी सेकंड आणि ही ना बरोबर मला बघायची ही केदारात येणार. आणि मुलींची एंट्री ही पहिली सुरू व्हायची आणि मी दुसरा आहे आता दुसरी बेलाच आहे म्हणजे तिच्यावर नाचायला मिळेल म्हणून त्या फोर्समध्ये इकडे बघेपर्यंत ना ही पहिल्या नंबरवर यायची आणि मग एंट्री घेतल्या मला लक्षात यायचं ही दुसरा नंबर. इतकं इतकं गडवायची. आणि पण एक आहे भरत आणि अंकुश या दोघांनी संतोष पवार आणि अरुण कदम या चौघांनी मला राजू शिंदे 5 जणांनी खूप मला मदत केली. खूप मदत करायचे त्याला एक एक गोष्ट येऊन मला सांगायची. मला एक मुद्दाम असं विचारावं असं वाटतं की हे जाणवायचं की केदार मुद्दाम आपल्या बरोबर नाचायला मिळावं म्हणून येतोय. होय 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 म्हणजे खूप काळजी पण घ्यायचं त्या काळामध्ये लिटरली त्या काळामध्ये म्हणजे तेवढी काळजी आता घेत नाही. नाही नाही उलट जास्त घेतो. खूप जास्त घेतो आता काळजी. या मेला आदेश आमच्या लग्नाला 19 वर्ष झाले. सो मे किती? 9 मे. 9 मे. हा अरे वा वा. तर छान वाटतंय म्हणजे जे आपण स्वप्न बघितलं होतं 2 वर्ष हिच्या मागे मग 5 वर्ष आमचं रिलेशनशिप म्हणजे 7 वर्ष ती झाली आणि आता हे 19 वर्ष म्हणजे जवळजवळ 26 वर्ष आम्ही एकत्र आहोत. मला कोणीतरी परवा दिवशी विचारलं काय बालविवाह केला होता की पण घरी कळलं तेव्हा काय? अरे घरी कळल्याच्या वेळेला माझ्या घरी खूप प्रॉब्लेम झाला. कारण त्यांना एक्सपेक्टेशन होतं की ते बघत होते स्थळ वगैरे सगळे त्यांचं चालू होतं बघणं वगैरे त्यावेळेला. पण आता कसं वाटतंय इतक्या वर्षांनी घरच्यांची प्रतिक्रिया? कारण मी तर अनुभवतोच ती प्रतिक्रिया त्या प्रत्येकाच्या. आता तर ते मला विचारतच नाही. आता सगळे त्याला आधी विचारतात. मी मला फोन करतच नाही. कोण त्यालाच फोन करतात आता. मी तू काय तू हा चल म्हणून असं असतं त्यांचं. ते तर आज इतक्या वर्षांनी म्हणजे लग्नाला किंबहुना ओळखीला 26 वर्ष झाली असं तू म्हणतोयस तर 26 वर्षांनी म्हणजे बेला वहिनींच्या शिंदेच्या घरात येण्याने खूप फरक पडला. खूप हा खूप. गृहलक्ष्मी जे आम्ही नेहमी म्हणतो की घरात येणारी प्रत्येक वहिनी ही गृहलक्ष्मीच्या पावलाने येते. तुझ्या बाबतीत कसं काय? लक्ष्मी महाकाली सरस्वती. नाही महाकाली का म्हणाल? महाकाली म्हणजे जेव्हा जेव्हा माझं चुकतं तेव्हा जे ते एक रौद्र रूप असतं. साधारण किती वेळा वर्षात? नाही आठवड्यातून 2 वेळा तर नक्कीच असतं. ॲव्हरेज ॲव्हरेजली. पण ते कसं आहे तर तिचं जे बोलणं आहे ना ते करेक्ट असतं आणि त्या त्या क्षणी ना आपण त्या फोर्समध्ये असतो ना तेव्हा असं वाटतं आपल्याला की नाही माझंच बरोबर आहे. तर खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात. ती मला नेहमी म्हणते की खोटं वागू नको कधी लोकांशी आयुष्यामध्ये. कारण खोटं आत्ता ते खूप चमकतं आणि खरं खूप मागे असतं पण ते नक्की कधी ना कधीतरी पुढे येत. सो तो एक विचार असतो. आणि तिचं असं नेहमी मला म्हणणं असतं की नको त्या गोष्टीबद्दलचा अभ्यास आपण धरूया नको. आपल्या गरजा कमी ठेवूया. जे छान चाललं आहे ते आणखीन छान चाललं आहे. 26 वर्षापूर्वी असं कधी वाटलं होतं की 26 वर्षानंतर असा केदार शिंदे बघायला मिळेल? नाही नाही अजिबात नव्हतं वाटलेलं. 26 वर्षापूर्वी असं कधी वाटलंच नव्हतं की 26 वर्षानंतर असं सेलिब्रिटी म्हणून गप्पा मारता येतील. मलाही कधी वाटलं नव्हतं की मी कधीतरी या दोघांबरोबर अशाही गप्पा मारेन. कारण या आमच्या सगळ्यांचीच सुरुवात ही महाराष्ट्राच्या लोकदारातून झालेली आहे. या टप्प्यावरती म्हणजे अजूनही गप्पा मारायच्या आहेत. अगबाई अरेच्या 2 प्रदर्शित होतोय. आपण सगळीकडे बघतात सगळीकडे होर्डिंग्स लागलेली आहेत. कुठेतरी पटकन बाजूनी बस निघून जाते आणि अगबाई अरेच्या 2 काय असेल ही उत्सुकता प्रत्येकाला वाटत असते. मीही उत्सुक आहे कधी एकदा हा चित्रपट पाहायला मिळतो यासाठी. आत्ता घेऊया काही क्षणांची विश्रांती. छान गप्पा
26 वर्षात झालेला बदल आता तर सगळं छान आहे. ज्या क्षणी अगबाई अरेच्या 2 प्रदर्शनाबद्दल किंवा कुठल्याही चित्रपटाचा दुसरा भाग करण्याच्या बद्दल चर्चा होते, हा विषय जेव्हा घरात आला काय प्रतिक्रिया होती? नाही करायचं म्हणून मी त्याला बोलले. करायचं होय, पण अशा वेळेला दडपण असू शकतं ना की पहिला पार्ट अत्यंत लोकांनी स्वीकारलेला आहे, अशा वेळेला पार्ट 2 करताना काय होणार? किंवा तेच तर चॅलेंज आहे ना त्याला मी दिलेला. एक आहे की मला खूप छान प्रतिक्रिया पहिल्या ट्रायलला. मी घरी आलो आणि माझ्याकडे पेनड्राईव्हवरती फिल्म होती आणि मी बेला आणि सना दोघांनाही ती फिल्म दाखवायची होती त्या रात्री. तर आम्ही मला असं वाटतं 11:30 वाजता घरी पोचलो होतो मी. तेव्हा तिने मी असं त्या टीव्हीला लावलं ते पेनड्राईव्ह आणि सुरू झाला पिक्चर. तर मी चेक करत होतो हे उद्या सकाळी बघूया असं ओरोक्यात होतो. तर सना आणि बेला एक मिनिट थांब म्हणून तो पहिला भाग बघितला. तर नंतर मी बंद करायला गेलो होतो त्यांना हे गाणं बघूया जे आहे ते. ते संपल्यानंतर मी म्हटलं आत्ता तरी उद्या बघूया ना. ती म्हणाले तुम्ही जा. सना म्हणाले तुम्ही जा बाबा आम्हाला बघायचा आहे सिनेमा. कम्प्लीट सिनेमा झाला आणि त्यानंतर तिने माझ्याकडे वळून बेलानी बघितलं आणि मला म्हणाली हा नाही तू केला डिरेक्ट. म्हटलं म्हणजे नाही हा नाही तू केला डिरेक्ट. म्हटलं भूत येऊन करत होतो का डिरेक्ट? तर ती म्हणाली तसं नाही मला माझा केदार पुन्हा सापडला. हो त्याचा मला जास्त आनंद होतो. काय सो काय होती म्हणजे ही प्रतिक्रिया का आली? इट्स अ मिरेकल झालेला आहे पिक्चर तो. बरं समथिंग डिफरंट आहे जो त्याचे टिपिकल केदार शिंदेचे पिक्चर आहे तसा नाही. टिपिकल सॉफ्ट आहे, खूप लवली आहे, खूप लवेबल आहे, प्रेमात पडणार आहे पिक्चर. ती फारच खुश होती पिक्चर बघून. म्हणजे असं नाही ती रिॲक्ट होत आणि अशी ती. तुम्ही दोघे इतकी उत्सुकता वाढवता आहात ना की मलाच आता ते गाणं ज्या गाण्याबद्दल तुम्ही म्हणता आहात ते गाणं जरा आपण बघूया ना. स्पर्शाच्या धूसर रेषा मौनाची मोहक भाषा प्रश्नांना पडले उत्तर कापूर भावे अंतर रस्ता आहे बोलका सावल्या मनाच्या वेड्या जाऊ देत बिलगुन थोड्या ऋण जुणतील सावरण्याची सात पावले जगण्याचे भान हे नाते आपले अवघी कहानही नाते आपले जगण्याचे भान हे नाते आपले अवघी कहानही नाते आपले. बरं या ज्या सोनाली आहेत ह्या इतक्या वेगळ्या किंवा सोनालीना या चित्रपटात घ्यावं असं तुम्हाला का वाटतं? आदेश दिलीप प्रभावळकरांची कथा आहे. आम्ही टिपरेनंतर पुन्हा एकत्र काम करतो. एक मिनिट आपण एक काम करूया. स्वागत करूया सोनाली कुलकर्णी यांचं. या स्वागत सोनाली. होम मिनिस्टर मध्ये आपलं मनापासून स्वागत. थँक्यू. अगबाई अरेच्या 2 च्या निमित्ताने आता या ठिकाणी आपण आलेले आहात. सोनाली या चित्रपटात तर आहेसच पण त्याआधी तुझ्या बालपणाविषयी ऐकायला. मी पुण्याची आहे. फार धमाल बालपण होतं माझं. म्हणजे इतकं सुंदर की माझ्यासारखं बालपण प्रत्येक लहान मुलाला मिळावं असं मला वाटतं. प्रेमळ कुटुंब, अतिशय चांगले शिक्षक, उत्कृष्ट शेजारी, कुणालाही जेलसी वाटेल इतके चांगले भाऊ. या क्षेत्रात येणार असं ठरवलं होतं लहानपणी की नाही? अजिबात नाही. मग इंटरेस्ट खूप होता त्यामुळे विविध गुणदर्शन या नावाखाली जे जे येतं ते सगळं करत होते. म्हणजे नृत्य, गायन किंवा समूह गीत, समूह नृत्य हे सुद्धा. मला तुझा तो डान्स आठवतो नेहमी. झी गौरव मध्ये तू पहिल्यांदा केला होता. हो माझ्या पण लक्षात आहे अजून. कारण माझा पहिला पब्लिक परफॉर्मन्स होता. खूप छान नाचली होतीस तेव्हा. पण बालपण एकदम छान गेलं, मज्जेत गेलं. आता तू मुंबईत असते. हो. कामानिमित्त कोण कोण आहे घरी? घरी माझा नवरा, माझं बाळ आणि सासू सासरे मुंबईतच असतात. आणि माझी एक टीम आहे, त्या टीमलाही मी कुटुंबच मानते. एक 4-5 जणांची टीम आहे. माझ्या 2 असिस्टंट आहेत, माझे असिस्टंट आणि ड्रायव्हर आहेत, आमच्या घरी स्वयंपाक करणाऱ्या ताई आहेत. पण माझा खूप विश्वास आहे की जितकं आपण आपल्या घरच्यांना आपलं मानतो आणि फक्त त्यांचीच नाती सांगायला लागतो, पण ही जर सपोर्ट सिस्टीम नसेल माझ्या बरोबर तर माझं करिअर किंवा माझं आयुष्य काही चालू राहू शकणार नाही. त्यामुळे ते फार महत्त्वाचं आहेत सगळे माझ्यासाठी. केदारनं मी आत्ता प्रश्न विचारला की या चित्रपटातलं आता मी गाणं
बघितलं ना तर आपलं दर्शन झालं. हां सोनाली तुला बघितलं आम्ही आणि इतकं ते छान हळूवार असं ते वेगळं गाणं तर या भूमिकेसाठी सोनालीच असावी असं यांना का वाटलं असा प्रश्न विचारला ऐकूया केदारकडून. दिलीप रावळकरांची कथा ती कथा जिथे सुरू होते आणि जिथे संपते तिथे मला एक वेगळी कथा सुचली. पण कथा वाचल्यानंतर मी खरंच फक्त ओळखत होतो हिला. म्हणजे मी कधी हिच्यावर काम केलेलं नाही, आमची काही मैत्री नाही, फक्त समोर आल्यानंतर हाय हॅलो आणि भेटल्यानंतर हिचे टोमणे नेहमी. एक मिनिट आता विचार ना काय मी काही टोमणे मारलेले नाहीयेत. काय मी इतकी प्रेमाने एखादा चांगला दिग्दर्शक असेल तर आपण म्हणणं बरोबर आहे की नाही कधी तुझ्याबरोबर काम करू शकते. तसं नुसतं तेवढं नाही आहे, तू ना तुझ्या लोकांबरोबर काम करा. मग त्यात ती वेगळं काय म्हणाली बरोबर आहे की नाही. मग हा टोपणा आदेश. मला असं वाटतं की सोनाली अशा पद्धतीची अभिनेत्री आहे. मी मुक्तापासून ते अगदी काल परवापर्यंत डॉक्टर प्रकाश बाबा आमटे यांच्या सिनेमापर्यंत जर सोनालीचं करिअर ग्राफ बघितलं तर सोनाली अशी नाही आहे की एक दोन गाण्यांसाठी ती आपल्या सिनेमामध्ये आहे, चार सीन आहेत आणि मग जेव्हा क्लायमॅक्सला मला सोडा आणि ये ना इकडे हा बघ असं काही करणारी सोनाली कुलकर्णी ही ॲक्ट्रेस नाही, ती अभिनेत्री करेक्ट अभिनेत्री आहे. तर मला स्वतःला असं वाटतं की चॅलेंज द्यायला पाहिजे कुठल्याही चांगल्या अभिनेता किंवा अभिनेत्रीला. सो दिलीप प्रवळकरांची कथा वाचल्यानंतर मला असं वाटलं की बस फक्त सोनाली कुलकर्णी आणि मग आमची भेट आणि ती कशी हो म्हणाली खरंच तिला विचार. सोनाली तुमची भेट आणि कसं तर सोनालीने या चित्रपटासाठी कसं हो म्हटलं हे ऐकून घ्यायला मी उत्सुक आहे, तुम्ही असणारच. ऐकूया सोनाली काय झालं सांगा. माझ्या आयुष्यात कधीच असं होत नाही की मी इतकी चटाचटा उत्तरं देईन. एखादं नरेशन झालं की मी एक फार डिप्लोमॅटिक उत्तर देते. म्हणजे आता आपण एवढ्या दिलखुलास गप्पा मारतोय म्हणून सांगते की मी असं म्हणते की माझे काही एक दोन शंका असल्या तर विचारते आणि म्हणते की लेट मी स्लीप ओव्हर विथ द थॉट आणि मी कळवते एक दोन दिवसात. केदारची गोष्ट सांगून संपली तेव्हा मी अशी हुक इतकी गुंतले होते त्या गोष्टीमध्ये, त्याची गोष्ट सांगून संपली आणि तो पूर्णविराम यायच्या आधीच मी त्याला विचारलं होतं की शूटिंग कधी सुरू करूया. अरे वा, त्यामुळे हो म्हणायचा प्रश्नच आला नाही, मी झडपच घातली या रोलवरती. खूप सुंदर गोष्ट होती आणि केदारचं नरेशनही तेवढं सुंदर होतं. कारण कधी कधी कसं होतं की काही दिग्दर्शक मनात चांगली फिल्म चालू असते पण ते सांगू शकत नाहीत त्या पद्धतीनं. केदारनी जी गोष्ट मला सांगितली ती त्याच्यापेक्षा तशीच आणि त्यापेक्षा सुंदर त्यांनी दाखवली आहे पडद्यावरती, हे आजही ट्रायल बघताना मला जाणवतं. पण मला सांग, आजपर्यंत तू इतक्या वेगवेगळ्या भूमिका केलेल्या आहेस, त्या प्रत्येक भूमिकेनंतर तुझ्या घरातले जे मगाशी सगळे सदस्य तू सांगितलेस म्हणजे माहेरचे सासरचे, या प्रत्येकाचं काहीतरी म्हणणं असेल. आत्ता ही ट्रायल तुझ्या घरातल्या तुझ्या व्यतिरिक्त कुणी बघितली? हो, माझ्या नवऱ्यांनी पाहिली आहे, माझ्या आई बाबांनी पाहिली आहे आणि माझ्या काही असिस्टंट्सनी पाहिलेली आहे. बरं, मला सांग या तिघांच्या काय प्रतिक्रिया होत्या साधारण? त्यांना पुन्हा बघायची आहे फिल्म. त्यांना तर परत बघायची आहे, आम्हाला पहिल्यांदा बघायची आहे आणि आम्ही सगळे वाट बघतो आहोत की ती कधी बघायला मिळणार आहे. पण तरी सुद्धा ना, कारण पहिलं म्हणजे अगबाई अरेच्या आम्ही बघितलं होतं बरोबर. आता मला त्या चित्रपटात आणि या चित्रपटात खरं तर बऱ्याचदा असं विचारू नये म्हणतात की काय, पण तरी काय फरक कुठला? एक तर पहिला फरक असा आहे की याचा अगबाई अरेच्या 2 हे नाव ठरलेलंच नव्हतं. जसं पहिल्या भागाचंही अगबाई अरेच्या नाव ठरलेलं नव्हतं. पिक्चर कम्प्लीट झाला त्याच्यावर क्लॅपवर आम्ही प्रोडक्शन नंबर 1 असंच ठेवलं होतं आणि जेव्हा पिक्चर कम्प्लीट झाल्यानंतर विचार केला याचं नाव काय तर अगबाई अरेच्या असं कन्फर्म झालं. या फिल्मची सुरुवात केली तेव्हाही त्याच्या क्लॅपवर प्रोडक्शन नंबर 1 असंच नाव होतं. प्रत्येक जण विचार करत होता काय करत होता, पण मी माझ्या मनामध्ये ना ती सुरू झाली होती प्रोसेस की अगबाई अरेच्या ही रिॲक्शन आहे, या नावाशी पहिल्या भागाचा काहीच संबंध नाही आहे. त्याला मनातलं ऐकू येतं तर आपण अरेच्या त्याला मनातलं ऐकू येतं किंवा या बायका म्हणतील अगबाई याला मनातलं ऐकू येतं, ही रिॲक्शन झाली. तसंच या कथेमध्ये पण शुभांगी कुडाळकरच्या आयुष्यामध्ये जेव्हा म्हणजे कॅरेक्टरचं नाव आहे व्यक्तिरेखेचं शुभांगी कुडाळकर, ते म्हणालात तर माझं सगळं डायनॅमिक्स बदलतं ना. मला डायरेक्ट तुम्ही पुरुषच वाटता मला बघायला आलेले, चहा पोहे कुठे किती. अरे वा, तिच्या आयुष्यामध्ये जेव्हा जेव्हा पुरुष आलाय आणि जेव्हा जेव्हा काही गोष्टींनी उस्ता म्हणजे स्पर्श जरी झालाय तरी काय गोष्टी घडतात याच्यानी
आपण अरेच्या हिच्या आयुष्यात असं होतं आणि या परत रिॲक्ट होतील अगं बाई हिच्या आयुष्यात असं होतं तर ही रिॲक्शन म्हणून मी या अगं बाई अरेच्याचं नाव टू असं दिलेलं आहे आणि कथा एकदम वन लाईन सरळ सा नको सांगू ना नाही मी मला सांगायचीच आहे नाही नको सांगू ना नाही मी काय म्हणतो म्हणजे मलाही ऐकायची आहे फक्त आत्ता हा भाग आजचा संपतो आहे कारण आपल्याला वेळेचं बंधन आहे आत्ता तुमची पण प्रतिक्रिया हीच असेल अगं बाई अरेच्या अरे जरासं बोलायला द्यायचं ना तेवढी कथा समजली असती बरं कथा म्हणजे काही जण आज वेळेवरती 6:30 येऊ शकले नसतील त्यांना विनंती आहे की त्यांनी जे पोहोचलेले नाहीत त्यांना सांगा उद्याचा भाग नक्की बघा कारण उद्याच्या भागात ही कथा काय आहे ही खरंच केदार शिंदे सांगणार आहेत की सांगणारच नाहीत शेवटपर्यंत यासाठी मलाही आता दडपण येऊ लागलेलं आहे. आजचा भाग या गप्पांमध्येच आत्ता या नोटवरच थांबवूया पण हो लवकरच म्हणजे पाहायला विसरू नका उद्याचा भाग आणि संध्याकाळी 6:30 वाजता होम मिनिस्टर फक्त झी मराठीवर. नमस्कार.